नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, आज 10 वर्ष झाले मी सारखा सांगून राहिलो की छतावरून घराजवळून ज्या वीज तारा आहेत अत्यंत धोकादायक आहेत, पण कुणीही लक्ष घालायला तयार नव्हते. काही ठिकाणी प्लॅस्टिक पाईप चढवत होते आणि आजही चढवून राहिले. मी भरपूर व्हिडिओ टाकले ते प्लॅस्टिक पाईप कसे तकलारू असतात, पण कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. अहो, आम्ही शेतकरी माणसं, आमच्यामध्ये एक म्हण आहे, काट्याचा नायटा व्हायचा असेल तर वेळीच पायातला काटा काढून टाकायला पाहिजे. पण आज वाढत्या जमिनीच्या किमतीपायी कुणीही 1 इंचही जागा सोडा देणार नाही, आणि मग लाईन खाली अगदी कमी अंतर ठेवून एक तर घरे बांधली जातात, किंवा मग आणखी काही दुसरा प्रॉब्लेम असू शकेल वीज कंपनी निगडीत. याच्याबद्दल जे 2 कायदे आहेत, एक आहे टेलिग्राफ ॲक्ट 1885, नॉन ॲग्रिकल्चर लँडमध्ये लाईन टाकायच्या अगोदर कशी परमिशन घेणं आवश्यक आहे ह्याबद्दल, आणि दुसरा आहे जर लाईनजवळ लाईनखाली बांधकाम करायचे असेल तर रेग्युलेशन नंबर 63. पण जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात हे क्लिअरन्सेस आज डिस्टर्ब झाले आहेत आणि रस्त्यानं जाताना ह्या तारा पाहिल्या घराहून गेलेल्या की माझा जीव लट कापायला लागतो, पण आज कुणीही घ्यायला तयार नाही. नो बडी इज बॉदर, नायदर पॉलिटिकल पब्लिक, टेक्निकल पब्लिक और पब्लिक इन जनरल. आता पहा ही बातमी, छतावरील विद्युत ताराला स्पर्श झाल्याने एकाचा मृत्यू. पहा मंडळी, घरावर माकडं आली, माकडं हाणायला गेले, लक्ष राहिलं नाही, तारेला स्पर्श झाला. अहो, तुम्ही किती हुशार जरी असले तर अशा परिस्थितीत भान राहतले. म्हणून रेग्युलेशन नंबर 63 फॉलो केल्या गेलं पाहिजे. घराचे लाईनपासूनची अंतर रेग्युलेशनप्रमाणे मेंटेन केल्या गेलं पाहिजे. पण काय झालं की भरपूर वर्षापासून यावर मी 2000 साली नॅशनल सेमिनारमध्ये पेपरही सादर केला होता, प्रपोजलही दिले होते. तेव्हाच तो प्रॉब्लेम एवढा सिरियस होता की आज 20-21 वर्षे त्याच्यावर लोटली. पहा तो प्रॉब्लेम किती सिरियस झाला असेल आणि या काट्याचा केवढा मोठा नाटा तयार झाला. आता हे भाऊ मरण पावले, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आम्ही केली करू, पण असे ह्यापुढे किती जीव जाणार आहेत. आता हिचे भाई या ठिकाणी आणखी काय म्हणतात, काय म्हणतात, हे जे गाव आहे या गावात अनेक ठिकाणी घराच्या छतावरून विद्युत तारा गेल्या असून दरवर्षी अपघाताची घटना आहेत, परंतु महावितरणकडून याबाबतीत उपाययोजना केल्या जात नसल्याने ग्रामस्थात रोष व्यक्त केला जात आहे. मला सांगा, गावामध्ये लोकल अथॉरिटी असतात, सन्माननीय सरपंच साहेब असतात, पोलीस पाटील साहेब असतात, तलाठी असतात, आणखी मंडळी असतात, कमीत कमी या मंडळीत तुम्ही खेड्यात जागरूकता आणायला पाहिजे. आणि मला वाटतं वीज वितरण कंपनीनं झोपायचं सोंग घ्यायला नको, वेळीच नोटिसा देऊन
ही अशी आहोत बांधकामं काढून टाकायला पाहिजे. पण आता प्रॉब्लेम एवढा सिरियस झाला की सगळे नुसते पाहत आहेत आणि हा नायटा नायटा फार मोठा नायटा झालेला आहे आणि कुठलं तरी ऑपरेशन आता आवश्यक आहे. नाही तर लोक नुसते मरत राहतील मरत राहतील मरत राहतील मरत राहतील. मग घटनेनं नागरिकांना जे आश्वासन दिलं आयुष्य या भूतलावर जगायचं ते फुलफिल करायची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यासाठी सरकारजवळ प्रचंड ताकद आहे. कायदे आहेत कानून आहेत राबवा आणि हे क्लिअरन्सेस योग्य तऱ्हेने मेंटेन करा. कायदा मोडा म्हणत नाही आम्ही. त्याच्यासाठी रेग्युलेशन नंबर 63 आहे 64 आहे आणि टेलिग्राफ ॲक्ट आहे. ज्याची कोणाची चूक असेल त्यांनी दंड भोगावा आणि हे क्लिअरन्सेस मेंटेन करावे. नाहीतर आपल्याला घटनेमध्ये जे आश्वासन भेटलं ते परिपूर्ण करण्यात सरकार कोणतंही असो अपयशी ठरून राहिले असा अर्थ निघेल. असो मंडळी जास्त बोललो असेल माफ करा. पण या घटनेच्या आर्टिकल 21 सुद्धा बाबांनो लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि बांधकाम चालू दिसताच जे IS-4-5613 रूळ 17 महिन्यातनं कमीत कमी एकदा तरी पेट्रोलिंग करताना बांधकाम सुरू दिसलं लाईनजवळ ताबडतोब लीगल ॲक्शन घ्या. बांधकाम थांबवा नाहीतर असे जीव मरत राहतील. घी देखा लेकिन बडगा नाही देखा. अहो जागा वाचते पण पुढे असे जीव जातात त्याचं काय. असो मायसेल रामदास खंडागळे रिटायर्ड सिटीनर NSCB अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. या ज्या भाऊंचा इथे मृत्यू झाला त्याला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पण असे प्रसंग टळायला पाहिजे. वारंवार घटना घडायला नको याची जनता आणि सरकार दोघांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. रामदास खंडागळे काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल व्हॉट्सअप सेफ्टी रिलेटेड व्हिडिओ. थँक्यू.